धुळ्यात 200 गरजूंना मिळाली मायेची उब. SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचा वस्त्रदानाचा उपक्रम. धुळ्यातील SVKM इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांकडून वस्त्रदानाचा उपक्रम राबविण्यात आला. देवपुरातील 200 ते 250 गरजू लोकांना दैनंदिन वापराचे तसेच थंडीचे कपडे व महिलांना साड्या या उपक्रमाअंतर्गत वाटण्यात आल्या. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक जाणीव ठेवत सामाजिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी अग्रेसर राहावं या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निलेश साळुंखे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ श्रीकांत रंधावने, प्राध्यापक योगेश बाफना, प्राध्यापक बसवेश्वर जिरवणकर, प्राध्यापक प्रेरणा इखर यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे नियोजन सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी केले. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.